बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक प्रचंड अडचणीत आला. पुढच्या हंगामात कपाशीचं पीक घ्यावं की घेऊ नये या विवंचनेमध्ये बळीराजा असताना त्याला पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी दि ग्रेट अर्निंग ग्रुपच्या माध्यमातून बोंडअळीविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. बळीराजा म्हणजे अवघ्या जगाचा पोशिंदा, मात्र नैसर्गिक संकटामुळे तो पुरता कोलमडून गेलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बोंड अळीचं आभाळ एवढं संकट ओढावलंय. बोंड अळीपासून संरक्षित बीटी बियाणं यंदा शेतकऱ्यांनी पेरलं, मात्र बीटीवरच बोंड अळीनं हल्ला केला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुरता कोलमडला. त्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. तसंच आगामी काळात कापसाचं पीक घ्यावं की घेऊ नये अशा संभ्रमात सध्या कापूस उत्पादक शेतकरी आहे. चोहो बाजूनं अडचणीत सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला पुन्हा उभारी देण्यासाठी यवतमाळमध्ये दि ग्रेट आर्णी संघटनेनं पुढाकार घेतलाय. समाजातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दि ग्रेट आर्णीची स्थापना केली आहे. दि ग्रेट आर्णी ग्रुपच्या माध्यमातून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एक खास अभियान सुरू करण्यात आलंय. त्यामध्ये 76 गावांमध्ये सभा, जनजागृती रॅली आणि थेट शिवारात जाऊन शेतकऱ्यांना उपाययोजना याविषयी माहिती दिली जात आहे. 15 जानेवारीपूर्वी शेतातील कपाशीचं पीक उपटून टाकण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. तुमचं शेत हे कापूस विरहित करा, कापसाचा विल्हेवाट लागा, कापूस उपटून टाका. आणि त्यामुळे ते विचारायला लागले त्यांना काय होईल, त्यांना एकच सांगितलं की जे परिक्रमा आहे, जे पतंग अंड टाकील, अंड्याचा अळी होईल, अळीचा कोष होईल, आणि हाच कोष तुम्हाला जर जमीन नांगरून त्या कोष 4 ते 5 महिने जमीन चांगली तापली तर हा कोष संपुष्टात येईल आणि जे अळी येईल या अळीवर तुम्हाला कंट्रोलिंग होईल. दि ग्रेट आर्णी ग्रुपच्या सदस्यांनी कृषी विभागाकडून बोंड अळीच्या नियंत्रणाविषयी सर्व माहिती समजून घेतली असून ही ती माहिती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत त्यांच्या बांधावर जाऊन सांगितली जाते. त्यासाठी खास पत्रकं तयार करण्यात आली आहेत. या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागलाय. कपाशी कधी कशी उपटायची, काय करायचं या विवंचनेत असतानाच त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कपाशी न ठेवता लगेचच्या लगेच तुम्ही उपटून टाका. बांधावर जसे आपण भारे म्हणजे बांधून ठेवत होतो किंवा जाळण्यासाठी ठेवत होतो ते न ठेवता यावर्षी सर्व कपाशीचं तुम्ही कंपोस्ट खत सुद्धा करू शकता किंवा नष्ट करा, कोणत्याही पद्धतीने नष्ट करून ती काढून टाका. जेणे आणि खोल नांगरडी करा, खोल नांगरडीमुळे जमिनीत जे कोष राहतात ते कोष नष्ट होतील. या मंडळीनं माझ्या शेतात येऊन सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात एवढं आलेलं आहे की आपण पराठी आपल्या वावरातून नष्ट करायला लागल, नष्ट न जर केली तर पुढच्या वर्षी आपल्या शेतात आपण पराठी लागवड करूच शकणार नाही. कामाला विचार पडला होता की कापूस लावा की नाही लावा, नाही तर कापूस लावला तर उत्पन्नात घट येईल, आणखीन काही फायदा होणार नाही. पुन्हा कोणतं बियाणं वापरायचं हे नाही समजून राहिलं आम्हाला, वापरायचं की नाही वापरायचं, नाही तर कापूस सोडून दुसरं पीक पाहावं लागेल बुवा, असा विचार चालू होता. पण याने आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही स्थिर आहोत. कापसाची वेचणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी खरं तर डिसेंबर महिन्यातच कपाशीची पराठी जाळून नष्ट करण्याची आवश्यकता आहे. तसंच पराठी नष्ट केल्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करावी. खोल नांगरणीमुळे जमीन उन्हात तापते आणि त्यामुळे बोंड अळी नष्ट होण्यास मदत होते. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची केवळ सरकारची जबाबदारी नसून ती समाजाचीही आहे. आणि ह्याच मानसिकतेतून दि ग्रेट आर्णी ग्रुपनं हे अभियान सुरू केलंय. आगामी काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ होणार आहे. श्रीकांत राऊत, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.